पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवण भाजपची बैठक रविवारी झाली. सन्मानजनक युती झाली नाही तर स्वतंत्रपणे लढण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. मालवणच्या हॉटेल महाराजा इथे झालेल्या मालवण भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. मालवण मतदारसंघाचा विचार करता भाजप पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या 50-50 फॉर्म्युल्यावर घोडं अडतंय की युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होतंय हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. परंतु उपस्थित काही भाजप पदाधिकारी हे भाजपने युती न करता ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. तर वरिष्ठ पदाधिकारी युती सन्मानपूर्वक होत असेल तरच युती करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मालवण भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी काँग्रेसच्या दत्ता सामन यांच्यावर टिप्पणी केली तर राजन तेली यांच्या मुलावर मुंबई येथे झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन दहशतवादाला इथल्या जनतेने कधीच गाडलंय, आता नव्याने नवीन व्यक्तींचा दहशतवाद सुद्धा इथली जनता निश्चितच गाडणार असल्याचे कोणाचाही नामोल्लेख न करता स्पष्ट केलंय. यावेळी विलास हडकर, प्रभाकर सावंत, अप्पा लुडुबे, गणेश कुशे, गोपी पालव, पूर्वा ठाकूर, धोंडी चिंदरकर, भालचंद्र राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बातमीनंतर थोडासा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या इलेक्शनच्या तोंडावर ती दहशत सुरू झाली की काय आणि त्याचा एक संकेत असा की काय अशी एक चर्चा आपल्या सगळ्या मालवणवासियांमध्ये सुरू झाली. ती म्हणजे आमचे प्रदेश चिटणीस माननीय राजनभाई तेली यांच्या मुलावर जो प्राणघातक हल्लो झाला. मुळात ही संस्कृती, दहशतवादाची जी संस्कृती असा, ही पूर्णपणे संस्कृती नष्ट करूचा काम मालवणच्या जनतेने, जिल्ह्याच्या जनतेने सुरू केलेला असा. आणि हीच प्रवृत्ती परत जर एखाद्या माध्यमातून नवीन ज्युनियर नेत्यांकडनं जर राबवली जात असत तर अशा प्रवृत्तीचं भारतीय जनता पार्टी तालुका म्हणून आम्ही निषेध करतो. तेली साहेबांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याचं देखील आपण निषेध करतो. आणि या संदर्भात आजच्या आमच्या मीटिंगमध्ये एक ठराव घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री खाता आपल्याकडे असा, ते ह्या संदर्भात अशा सर्व व्यक्तींवर ज्यांची पाळामुळा अगदी त्या मुंबईपासून इकडच्या गावातल्या जागेत पण पाळामुळा घुसलेली असत अशा सगळ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत आणि तसा ठराव आज आपण ह्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये घेतलेलो असा आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित मार्ग निघत. जर नेतृत्व ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची आता वाटचाल झालेली आहे त्यामुळे काही लोकांचं असं वाटत असत की बाबा की ह्या माध्यमातून त्यांचे स्वतःचे खुर्चे हलूक लागलेले आहेत. म्हणजे कालच काही काही आमच्या नवीन प्रवेश केलेल्यांची नावं अगदी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडात येतात, ह्याच्यावरती निश्चित भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची भीती त्यांच्या अगदी प्रमुख पद भूषवलेल्या, मुख्यमंत्री पद भूषवलेल्या माणसांपर्यंत पोहोचता ही आमच्या कार्यांची पोहोच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मंदारकिणी असतील, दत्ता सामन असतील, तर यांच्यानी हे सगळे अस्तित्व अमुक तमुक ह्या भाषेची काळजी करू नये. जनतेने त्यांना त्यांची अस्तित्वाची जागा दाखवलेली आहे. आमच्यासाठी परत एकदा मी सांगतो की दत्ता सामंत हे जसे आमका मालवण नगरपालिकेसाठी शुभ घडले तसे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी त्यांची शुभ पावला हे आमच्या विजयासाठी फायदेशीर ठरतील यात शंका नाही. त्यानंतर आजच्या मीटिंगमध्ये एक महत्त्वाचा विषय झालो, तो विषय म्हणजे आपले आडवलीचे आणि जंगले असतील, त्याच्यानंतर आबातारी असतील, तर सिद्धगड ह्यो असो एक पारंपरिक गड असा. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ल्यामध्ये सिद्धगडचा खूप मोठा नाव, आदराने नाव घेतलं जातं. ह्या गडावर जी काय कॉरीच्या माध्यमातून जा उत्कलन सुरू झालेलं असा त्या बैठकीमध्ये, ह्या भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये असा निवेदन प्राप्त झालेला की अशा प्रकारचं जर उत्कलन होत असा तर त्या उत्कलनाच्या माध्यमातून त्या गडाचं अस्तित्व नष्ट होऊ शकतं. तर निश्चितच या संदर्भात आपले जे केंद्रीय पर्यावरण मंत्री असत त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी तसं पत्र दिलेलं असा, केंद्रीय मंत्री पर्यावरण मंत्र्यांकडे ह्या संदर्भात आपण कारवाई होण्याचं पत्र देऊ. योगायोगाने असं समजतं की म्हणजे अजून कागदोपत्री मग तर सिद्ध नाही झाला, परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत ह्या ठिकाणी ते उत्खननाचं कार्य अगदी जोरदार करतं. पण येणाऱ्या काळात निश्चित सांगतो की गड किल्ले ह्यो आमचो हिंदूंचो इतिहास आहे आणि जर कोणतरी स्वतःच्या ताकदीवर ह्यो इतिहास बुजवण्याची ताकद ठेवत असाल तर निश्चित अशा कुठल्याही व्यक्तीक भारतीय जनता पार्टी सोडूची नाही. मालवण नगर परिषदेची निवडणूक भाजप सेना एकत्र लढली होती त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला होता. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा अशाच लढतीची अपेक्षा असली तर युती झाली तरच हे शक्य आहे. आप्पा मालणकर, कोकण नऊ, मालवण.